शिवसेना आमचीच, असे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघेही छाती टोपणे सांगतायत. शिवसैनिकांचा मजबूत पाठिंबा आणि पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी देखील सुरू आहे. मात्र ठाकरे गटाला धोबी पचाड देण्याच्या नादात आता शिंदे गट सपशेल तोंडावर आपटलाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचा कार्यक्रम करण्याच्या नादात शिंदे गटाचाच करेक्ट कार्यक्रम झालाय. शिवसेनेच्या दोन्ही गटात पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला पुढच्या दोनच मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात माजी नगरसेवकांचा होणाऱ्या प्रवेशाचा सस्पेन्स चांगलाच वाढलाय. शोध घेऊनही हे नगरसेवक त्यांची नावं कळत नसल्यानं शिंदे गटाची चांगलीच नाचक्की झाली आहे. ठाकरे गटाच्या भक्कम बंदोबस्तामुळं शिंदे गट हवालदिल झाल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे 12 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार अशी बातमी शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पसरवली होती. एक गट्टा 12 नगरसेवक शिवसेना सोडणार असल्याची चर्चा झाली. त्या दिवशी मुख्यमंत्री आसाममध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. हे 12 नगरसेवक कोण आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश कधी होणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. सत्तेत येऊन 4 महिने झाले तरी शिंदे गटाला नाशिकमधून मनहवासा रिस्पॉन्स मिळत नव्हता. खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे त्यांच्या व्यतिरिक्त स्ट्रॉंग असा नेता शिंदे गटात सहभागी झालाच नाही. त्यामुळे ठाकरे गटातील तब्बल 12 माजी नगरसेवक शिंदे गटात येणार असल्यानं नाशिकमधील शिंदे गटाचा बेस मजबूत होणार अशी अटकळ बांधली जात होती. शिंदेंच्या उपस्थितीत हे नगरसेवक शिवबंधन सैल करून ढाल तलवार हातात धरतील अशाही मजबूत चर्चा होत्या. मात्र शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनावरून माघारी येऊन अनेक दिवस पालटले तरी देखील ठाकरे गटातला एकही नगरसेवक अद्याप तरी शिंदे गटात जाण्यास उत्सुक नाहीये. पालकमंत्री, एक खासदार, एक आमदार एवढी शक्तीस्थळं असूनही शिंदे गट नाशिकमध्ये प्रभाव दाखवू शकलेला नाहीये. त्यामुळं एकाही नगरसेवकाला फोडता न आल्यानं आणि ठाकरेंनी नाशिकमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केल्यानं शिंदे गट तोंडावर आपटलाय असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. ठाकरे गटाचे हे 12 नगरसेवक गळाला लावण्यात शिंदे गटाला यश येईल का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TODMarathi या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.